आषाढी एकादशी निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण अगदी विठ्ठलमय झालंय. अहमदनगरच्या बेलापूर येथील केशव गोविंद भगवान मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. केशव गोविंद भगवान यांना विठ्ठलाचा अवतार मानलं जातं, त्यामुळे जे भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत ते भाविक केशव गोविंद भगवान यांच्या दर्शनासाठी येत असतात. अहमदनगर जिल्ह्यामधनं आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालंय. केशव गोविंद भगवान की जय. इथं बनामध्ये आल्यानंतर इतका आनंद होतो, अतिशय आनंद होतो. हे बन हे क्षेत्र असं हे हरिहर ऐक्याचं प्रतीक आहे. हरी आणि हरांचं मिलाप झालेलं आहे. जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांनी इथं येऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, कारण इथंसुद्धा पांडुरंग अवतरलेले आहेत आणि हरी आणि हर हे दोघं पण ह्या ठिकाणी अवतरलेले आहेत असं हे हरिहर केशव गोविंद बन आहे. आणि खूप 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 छान वाटतं. इथं आल्यानंतर मन प्रसन्न होतं. मी खूप वर्षापासून इथं दर्शनाला येते, कारण पंढरपूरला आम्ही जाऊ शकत नाही काही कारणांमुळं, पाय माझे साथ देत नाहीत. पण इथं आल्यानंतर मला अगदी पंढरपूरला जाऊन आल्यासारखंच वाटतं. खूप म्हणजे खूपच खूप आनंद होतो इथं आल्यानंतर. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, शिर्डी.